नमस्कार, अमित भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील नंबर वन मालिका ठरलं तर मग, या मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल। तर पाहूयात अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्याविषयी। अर्जुन यांचं खरं नाव आहे अमित भानुशाली। त्यांचं मूळ गाव कच्छ, गुजरात, परंतु ते बऱ्याच वर्षांपासून डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत। त्यांचा जन्म 28 जानेवारी रोजी गुजरात येथे झाला। अमितांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं व त्यानंतर मुंबईमधील एका इन्स्टिट्यूट मधून थिएटर डिप्लोमा देखील केलेला आहे। अमित यांना डान्सिंगची प्रचंड आवड आहे, यासोबतच त्यांना मॉडेलिंग करायला देखील फार आवडतं। अमित भानुशाली सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 1,04,000 जास्त फॉलोअर्स आहेत। ते आपल्या वेगवेगळ्या रील्स मधून त्यांच्या चाहत्यांना नेहमी आनंद देत असतात। मालिकेच्या एका एपिसोड साठी ते अंदाजे 25,000 ते 30,000 रुपये चार्ज करतात। लहानपणापासूनच अमित यांना डान्सची प्रचंड आवड होती। इयत्ता 10वीत असताना त्यांनी पहिली ऑडिशन दिली व त्यांचं एका मालिकेसाठी सिलेक्शन झालं। सपने अपने अपने या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा काम केलं। आपल्या मुलाची कला क्षेत्राकडे वाढती ओढ पाहून त्यांच्या बाबांनी त्यांना आधी शिक्षण पूर्ण करायला सांगितलं व त्यानंतर तुला आवडेल त्या क्षेत्रात काम कर असं ते बोलले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमितांनी जवळजवळ 1.5 वर्ष ऑडिशन्स दिल्या, परंतु त्यांचं काही कुठे सिलेक्शन होईना व बाबांच्या इच्छेखातर त्यांनी विप्रो कंपनीत इंटरव्ह्यू दिला। त्वरित त्यांचं सिलेक्शन देखील झालं। थोडे दिवस त्यांनी जॉब देखील केला, परंतु त्यांचं मन जॉब मध्ये काही रमेना। शेवटी त्यांच्या बाबांनी त्यांना पूर्ण वेळ कला विश्वासाठी देण्यास सांगितलं व खऱ्या अर्थानं अमित भानुशाली यांनी पूर्णपणे स्वतःला कला विश्वामध्ये झोकून दिलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोनी टीव्ही वरील सलाम जिंदगी या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली। त्यानंतर पालमपूर एक्सप्रेस, वो रहने वाली महलों की, ये रिश्ता क्या कहलाता है, काली, आपके आ जाने से यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। सावधान इंडिया, क्राईम अलर्ट या मालिकांमध्ये त्यांनी एसीपी रणवीर नावाचं पात्र साकारलं। तर धर्मयोद्धा गरुड या मालिकेत त्यांनी शेषनागाची भूमिका साकारली होती। अमित यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील मन उधान वाऱ्याचे या मराठी मालिकेत पहिल्यांदा काम केलं। यामध्ये त्यांनी सिद्धार्थ नावाचं पात्र साकारलं होतं। त्यानंतर जन्मगाठ या मालिकेत त्यांना पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारायला मिळाली। कालय तस्मे नमहा, दोन किनारे दोघी आपण यांसारख्या त्यांच्या मालिका प्रचंड गाजू लागल्या। विवाह बंधन या मालिकेत त्यांनी सागर आंबेकर नावाची मुख्य भूमिका साकारली व खऱ्या अर्थानं अमित भानुशाली महाराष्ट्रामध्ये झळकू लागले। त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी शहेनशाह अकबराची भूमिका साकारली। स्टार प्रवाह वाहिनीवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत त्यांनी अत्री ऋषींची भूमिका साकारली होती। स्वराज्य जननी जिजा माता, घेतला वसा टाकू नको, तर श्रीमंतांकडची सून यांसारख्या मालिकांमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अमित यांना पाहिलंच। स्टार प्रवाह वाहिनीवरील महाराष्ट्रातील नंबर वन मालिका ठरलं तर मग या मालिकेत ते अर्जुन सुभेदार नावाच्या एका वकिलाची भूमिका साकारताना दिसत आहेत। ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी साकारलेल्या अर्जुन सुभेदार या पात्रामुळे त्यांना प्रचंड मोठा चाहता वर्ग मिळाला। स्टार परिवार पुरस्कार 2023 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा हा पुरस्कार देखील मिळाला आहे। यासोबतच सासूबाई गेल्या चोरीला, लव्ह इज व्हॉट यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। तर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाकी माथी बडबाकी या गुजराती चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केलं। यासोबतच देसी लव्ह सॉन्ग, पोलीवाऱ्याची राणी यांसारख्या म्युझिक व्हिडिओज मधून त्यांनी आपल्या डान्सिंगची कला दाखवली। अमित भानुशाली प्रचंड फिटनेस प्रेमी आहेत। ते नियमित जिमला जातात, वेट लिफ्टिंग करायला त्यांना फार आवडतं। यासोबतच त्यांना प्राणायाम करायला देखील फार आवडतो। अमित प्रचंड जास्त ॲनिमल लवर आहेत, त्यांना प्राण्यांविषयी एक वेगळीच आपुलकी वाटते। अमित भानुशाली यांचा ऍक्टर अमित भानुशाली या नावाने एक युट्यूब चॅनेल देखील आहे। त्यावर 15,800
आहेत। आपल्या उत्तम अभिनयाने मराठी हिंदी गुजराती मालिका विश्व गाजवणाऱ्या अमित भानुशाली यांच्या फॅमिली विषयी जाणून घेऊयात। अमित भानुशाली हे विवाहित असून 23 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली। अमित यांची बायको श्रद्धा भानुशाली या दोघांचं लव्ह मॅरेज आहे। त्यांचा मुलगा रिदान भानुशाली, अमित यांची आई। अमित सांगतात की मी रात्री कितीही उशिरा घरी गेलो तरी आईचे पाय दाबल्याशिवाय मी कधीही झोपत नाही। अमित यांची बहीण स्वाती, अमित यांची भाची ध्रुती, अमित यांची आजी, अमित यांचे बाबा। अमित यांचे बाबा हयात नाहीत, ते त्यांच्या बाबांना खूप मिस करतात। तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्की कळवा। अमित यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करून बेल बटन देखील क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल। थँक्यू।